हॅलो डिअर स्टुडंट्स थमनील बघून तुम्हाला थोडंसं टेन्शन आलेलं असेल की ओ माय गॉड परत स्कॉलरशिपची एक्झाम पोस्टपोन झाली की काय कारण आयडियली ती एक्झाम फेब्रुवारीमध्ये होणं एक्सपेक्टेड होतं परंतु मध्यंतरी झालेला जो टीई टी परीक्षेसंदर्भाचा जो घोळ होता तो पाहता तुमचे हळूहळू हळूहळू एक्झाम पोस्टपोन होत गेली परंतु डोंट वरी फायनली तुमची एक्झाम वीस जुलैला ही घेण्यात येणार आहे सो इट इज क्लिअरली अनाऊन्स्ड बाय द डिपार्टमेंट तुम्हाला इथं दिसत असेल पेपरमध्ये आलेली ही न्यूज आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे की फायनली स्कॉलरशिपची एक्झाम ही वीस जुलैपर्यंत आहे ती होणार आहे तुमचे ॲडमिशन्स तर तुम्ही घेतलेले असतील तुमचे फॉर्म्स वगैरे तुम्ही भरलेले असतील जरी भरलेले नसतील तरी तुम्हाला तीस एप्रिलपर्यंत मुदत आहे ज्या मुलांनी अजूनही फॉर्म भरलेले नसतील पण असं कुणी साधारण नसणारच आहे अगदी खूप माझे म माझे स्टुडंट जे होते क्लासमध्ये ते कंटिन्युअसली स्कॉलरशिपची एक्झाम स्कॉलरशिपची एक्झाम मॅम माझी एक्झाम आहे स्कॉलरशिपची त्यामुळे मला अभ्यासाला जमत नाही हे नाही ते नाही खूप मुलांनी छान अभ्यास केलेला आहे परंतु अनफॉर्च्युनेटली ती पुढं 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 जात गेली आणि असा प्रश्न पडला की आता यार किती दिवस ह्या परीक्षेचा अभ्यास करायचा आपले रेग्युलर एक्झाम देखील काही जणांची होऊन गेली काही जणांची चालू आहे परंतु अजूनही स्कॉलरशिपच्या एक्झामबद्दल मात्र काहीच अपडेट मिळायला तयार नव्हती गेल्या काही एक दोन दिवसांपूर्वीपर्यंत आलं होतं की अजूनही नाही आहे जुलैमध्ये होईल इतपत होतं पण ती नक्की कधी होणार हे मला माहिती बट फायनली आज त्याच्याबद्दल ऑफिशियल इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की तुमची स्कॉलरशिप एक्झाम ही वीस जुलैला होणार आहे तुमचे सेंटर्स अँड ऑल बाकी माहिती तर तुमच्यापर्यंत मिळालेली असेलच सो आता तुमची प्रतीक्षा फायनली संपलेली आहे पण तरीसुद्धा मे जून हे दोन महिने आहेतच तो तुमचा जो काही अभ्यासाचा बॅकलॉग राहिलेला असेल तो भरून काढा भरपूर प्रॅक्टिस करा पेपर्स सॉल्व करा, पेपर करा प्रिव्हियस इयरचे आणि छान एकदम जमके तयारी करून एकदम कॉन्फिडंटली एक्झाम द्या ऑल द बेस्ट यू थँक यू सो मच